मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावरती आहेत. मसिया ऍडव्हान्टेज एक्सपो 2020 ह्या औद्योगिक कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करणार असं आश्वासनही दिलं. मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाच्या आधारेच ते पूर्ण करूत असंही त्यांनी म्हटलंय. तसंच स्थानिक भूमिपुत्रांना त्याचं प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास संकुल हे उभारणार आहेत अशीही माहिती त्यांनी दिली आहे. कर्जमुक्त मी करणारच, नक्कीच करणार. पण कर्जमुक्त झाल्यानंतर दुसरा जो एक आपला भाग येतो की त्याला मला चिंतामुक्त करायचंय. कसं करणार चिंतामुक्त? काय आपल्या हातामध्ये? ही काय मेहनत तुम्ही करतात शेतकरी, मी म्हणेन एक पाऊल पुढे टाकून मेहनत करत होतो. हातात त्याचे काहीच नसतं, संपूर्ण काही परावलंबी येत होतं आपल्याला. आणि म्हणून मी त्या स्टॉलमध्ये गेलो आणि मला अभिमान वाटला. खरंच अभिमान वाटतात की तेलबियांपासून तेल होतं हे तर काय नवीन गोष्ट नाही आहे. पण माझ्या मनामध्ये जी कल्पना आहे की थोडं कृषी आणि उद्योग या दोन खात्याची कुठेतरी एक संगनमताने चांगलं काही आपण करू शकू का? शेतकरी सुद्धा जे काही पिकवतो आहे त्याचं जे काही पीक आहे त्यांना नेमकं आपण सांगू शकतो का की बाबा तू ह्या प्रकारचंच पीक तू पिकव की जेणेकरून पुढचा जो काही मार्ग आहे, बाजारपेठ आहे, तिची निश्चिती ही आम्ही आमच्या उद्योग खात्याकडनं करून देऊ शकतो. हे कुठेतरी त्याची सांगड घालता आली पाहिजे. आत्ताच्या युगात आणि उद्याच्या युगात काय पाहिजे, कोणते उद्योग आपल्याला हवे आहेत, कोणते उद्योग इकडे होऊ शकतात, त्या उद्योगांना काम करण्यासाठी म्हणून जे माझी इथले भूमिपत्र पाहिजे त्यांना शिकवण्यासाठी कौशल्य विकास संकुल सुद्धा हे सरकार उभारल्याशिवाय राहणार नाही. हे सुद्धा शब्द वचन अनेक ठिकाणी त्याचं यांत्रिकीकरण चाललंय, होऊ द्या. इथे जिथे आवश्यकता आहे तिकडे यांत्रिकीकरण होऊ द्या, जरूर होऊ द्या. पण सगळं जर काही यंत्र बनवायला लागले तर मग पोट भरणार कसं? आणि मग या उद्योगाचं करायचं काय? मग त्या उद्योगामध्ये सुद्धा मला इथल्या भूमिपुत्रांना दोन घास मिळवण्याची ताकद ज्यांच्यामध्ये आहे त्यांना रोजीरोटी देण्याचं काम हे तुम्ही करा.